महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी त्याचं स्वागत करते, मी मनापासून स्वागत करते. आणि ते 5 वर्ष ठेवणार म्हणले ना, त्याच्यामुळे आता शिंदेजी होणार, नंतर त्यांचं म्हणणे अजितदादा होणार 5 वर्ष. मला फक्त ह्याच्यात आनंद आहे की अजितदादा महाराष्ट्राचे 5 वर्ष मुख्यमंत्री होणार आहेत. मी मना पहिला आर घालायला मी जाईल, पण मला एकाच गोष्टीचं वाईट ह्याच्यात वाटतं, ते माझे अनेक वर्षाचे ज्यांचे जे वैयक्तिक संबंध आहे. माझी भारतीय जनता पक्षाचे वैचारिक लढाई वैयक्तिक लढाई नाही, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात संघर्ष करणारे अनेक लोक मला अनेक वर्ष मी भेटते. माझी चांगली वैयक्तिक खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की 60 वर्ष आम्ही सत्तेत होतो असं तेच म्हणतात. त्याच्यानंतर आता भारतीय जनता पक्षात सत्तेत आली आणि त्यांनी जो त्यागाची भूमिका घेतली आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि चांगली काय गोष्ट ह्याच्यात झाली आहे की ते मला वाईट फक्त असं वाटतं की जे कार्यकर्ते 70 उचलल्यापासून वरच्या इलेक्शनपर्यंत जे लढत राहिले त्यांचं मला एवढ्यासाठीच वाईट वाटतं की भारतीय जनता पक्षात 2 खासदार ते 303 ह्यांनी लढले. त्यांनी प्रचंड कष्ट केले पक्ष वाढवायला, पण आज जेव्हा पंक्तीला बसायची वेळ आली तेव्हा त्यांना काही जागा नाही. पण एका गोष्टीचा आनंद वाटतो मला की पंक्तीला किंवा चांदीच्या ताटात चांगलं जेवण आहे त्याला ज्या काँग्रेसला संपवायचं सारखं भारतीय जनता पक्षामध्ये होतं त्या पहिल्या पंक्तीला सगळे काँग्रेसवाले बसले याचा मला आनंद. तुम्ही बघा आमचे हेमंत बिस्व शर्मा मुख्यमंत्री झाले, मला किती आनंद झाला. जरी तिथून झाले असले तरी ओरिजिनल DNA काँग्रेस काय. दादा 5 वर्ष मुख्यमंत्री होणार तुम्ही म्हणताय, देवेंद्रजी म्हणताय, किती चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.